म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ती आपली रूम मधली सिटिंग मध्ये पूर्ण पाहुणा रावळ्या पाहिली डायरेक्ट ती मित्रांनो या ठिकाणी चिकन आम्ही पाणी आणलो होतो प्यासाठी आणि थोडा प्लेट पण धुवायचं होतं पण दिलेंदर संदीप बघा खराब झालेले खराब झाले आणि ते केसांची सुद्धा काळजी घेते केस पण त्यांनी गेलेले त्या ठिकाणी त्यांचे त्याच्यापेक्षा माझे पण जास्त गेलेले त्याच्याबद्दल आपला काही प्रॉब्लेम नाही त्याला जसं म्हणतो त्याच्या बद्दल माझे गेलेले बाबा बस ए डोप इकडे बघ ए डोप इकडे पाहिना किसने इकडे पाहिना मित्रांनो या ठिकाणी शेतीमध्ये एकदम आसपास सगळ्या एरियात अंधारलेलं वातावरण सर्व पण इथं फक्त या ठिकाणी लाईट लागलेलं आहे आणि कृष्णा खातो चिकन खातो या ठिकाणी बघा बघा तू बघू शकता हे ए बघच खातोय तू इकडे बघ किसना ए थोडं पाऊस शेंद्या इकडे बघ ना हा तुला कसं वाटतंय सांग ना फक्त थोडं रे सुप वाटतंय सुप ए बघा हे डान्स कसं करतात या ठिकाणी ते जेवण जिरवण्याचा प्रयत्न करतात फक्त काही करून भूक लागली फक्त भाजी काहीतरी जिरव नाही आपल्याला ते डान्स करतात या ठिकाणी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही डॅश ते म्हणजे आता आम्ही पंक्तीमधून जेवण आलेले दत्तगाव आणि यांच्या लग्नामधून तर फुल जेवण झालं होतं आता ते जिरवत आहेत ते आणि आता नेमकं चिकन वाईन जायला पाहिजेत आपल्या वाट्याचं त्याच्यामुळे ते करतात आता एवढे प्रयत्न आहे तुम्ही त्यांना बघू शकता जवळून अजून तुम्ही मला पण बघू शकता मी आकाश गवळे मुक्काम पोस्ट झाले तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद आता आम्ही आज नियोजन केलं होतं की इथं पार्टी बनायला पाहिजे आणि पार्टीचे ऑनर जर म्हटलं या पार्टीचे ऑनर आहे संदीप बगळे साहेब आहे नाही आम्ही शूटिंग मध्ये आम्ही मीडियावाले ना जे ओरिजिनल तेच प्रसिद्ध करतो फक्त ऑनर हेच आहे आणि आता मोठे बंधूचं लग्न असल्या कारण त्याच्या निमित्त ते पार्टी देते बघू शकता त्याला स्थैली या ठिकाणी फोडत असताना तू फक्त माझी बाई बस बाकी नाही दोन शब्द हॅलो सर इकडे बघ दोन शब्द ते तुम्हाला इथं कसं वाटतं या वातावरणात का तुम्हाला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त आपण तिकडे जायला पाहिजे लांब भाजी करायला मला असं वाटतं आपण हा निर्णय जो घेतला या ठिकाणी राहण्याचा तो खूप छान आहे कारण इथं वातावरण खूप छान आहे जेवणाची व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे आहे आणि जेवण झाल्याबरोबर लगेच झोपण्याची व्यवस्था बनत आहे इथं आहे म्हणून आम्ही इथं असण्याचा ओके सर ओके ओके जस्ट आणि तुम्हाला मी लगेच थोड्या वेळ झोपण्याची व्यवस्था असलेलं ठिकाण दाखवतो आमचं विश्रामगृह बारीक खाटा करता बघून हा मित्रांनो हे जे शेती आहे ही समाधान दिलीप दांडगे यांची 50 एकर शेती आहे हा ते समजा त्यांचं उर्फ कळशी पण त्यांची 50 एकर बागात शेतीमध्ये हा एवढा एरिया आम्ही फक्त पार्टी साठी सोडलेला आहे म्हणजे कधी पण पार्टी करायचं काम पडत हा एरियात पार्टी असते तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो माझा मित्र परमेश्वर बगळे हा वर बघाय हा बर परमेश्वर तुला या स्थळाबद्दल आणि या ठिकाणाबद्दल नेमकं कसं वाटतंय लवकर सांग शूटिंग मध्ये एकदम खूप छान वातावरण आहे अरे आपल्या साध्या साध्या भाषेमध्ये बोल शुद्ध बोलायची गरज नाही आपल्याला बोललो ना रे अरे बाबा मी तुला जे सांगतो तुला आणि मला सांग तुम्हाला बघून आणायला इतकं लेट का झालं होतं घरून 5 मिनिटं सांगितलं होतं तुम्ही वर बघून सांगा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे फक्त शब्द म्हणजे जरा शब्द व्यवस्थित वापरा कारण जेणेकरून लोक बघत आहेत काय वेळ झाला तुम्हाला बघायला बाहेर गेलो तुम्ही त्याच्यामुळे उशीर झाला होता थोडा बरं तुम्हाला या ठिकाणाबद्दल कसं वाटतंय एकदम छान वाटतंय ह्याची शेती कोणाची शेती समाधान दांडगे
बर ठीक आहे. आणि तुमच्या शेतीमध्ये करणं योग्य होतं का? इथं करणं योग्य होतं पार्टी आता सध्याच घडीला? चांगली गोष्ट आहे. माझ्या शेतात केली असतं तर पाणी वगैरे चांगलं जाग्यावर आपल्याला ताण नसतं. मशीन चालू करून मोटर चालू करून पाणी भरून ठेवलं असतं पुन्हा. आणि आता इथं काय डोक्यात आणावं लागतं थोडं इकडं बघा ना तुम्ही. हा बोला. लोकांना कळू जाणार नेमकं कोण बोलतंय कोण इतकं चांगल्या आवाजामध्ये. तुम्ही काय करतात? खूप बिझी वाटतं तुम्ही मोबाईल मध्ये. व्हॉट्सअप वर का? हा चॅटिंग चालू आहे आमची. ओके ओके. सर तुम्ही नेमकं काय करता सध्या? काय चालू आहे तुमचं शिक्षण वगैरे? आमची चालू आहे आता पत्र विलाय मी. पत्र ओके. थँक्यू. थँक्स अलॉट. आणि औरंगाबादला ऍडमिशन आहे माझं. मी रोज ते काय ते एम आय टी कॉलेजला आहे का तुम्ही? इंजिनिअरिंग एम आय टी कॉलेज. एम आय टी कॉलेज ते पुण्याला आलं. नाही ना औरंगाबादला पण एम आय टी कॉलेज आहे. माहित नाही आपल्याला हो का? ओके धन्यवाद. खूप आभार आहे मी तुमचा मित्र. खूप छान लेक्चर दिलं तुम्ही याबद्दल. आणि दर्शक सध्या खूप बघत आहेत बाहेर. मित्रांनो असंच आपण अजून पुढे खूप आपल्याकडे एक मोठे मोठे महारथी बसलेले आहेत त्यांची सुद्धा तुम्हाला माहिती द्या तुम्ही लवकरात लवकर. असेच तुम्ही टिकून राहा म्हणजे शूटिंगवरती. ठीक आहे. आता तुम्हाला बापरे भरपूर टाईम. हां दुसऱ्या नेक्स्ट शूटिंगमध्ये आत्ता लगेच थोड्या वेळ नवीन शूटिंग करतो कारण इतक्या वेळ तुम्ही बोर होशाल ब्रेक केव्हा. बाय. अँड टुडे डेट ऑफ 27/4/2018. ओके बाय अँड सी यू अगेन.